व्हायरस आणि त्याचे मानवी जीवनावरील परिणाम. मी चव्हाण. जन्म घेतेवेळी घेणारा श्वास जीवन प्रदान करून जातो, परंतु उश्वासानंतर आयुष्य खंडित करणारा मृत्यू त्याच्या योग्य वेळी आपलं कार्य साधून घेतो. असा हा कोरोना विषाणू मानवाच्या विनाशाच्या वाटेवर उभा आहे. तो नेमका आपल्या मुख व श्वास मार्गातून प्रवेश करून मृत्यूच्या वाटेवर न्यायला तत्पर आहे. दर 100 वर्षांनी जगाला हादरवून सोडणाऱ्या महामारी येतात असं इतिहास सांगतो, परंतु थोडीशी वेगळी कोरोना व्हायरस महामारी हिने तर खरंच केलं आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस यंत्रणा, हॉस्पिटलमधील यंत्रणा, पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्री यांच्या शासकीय यंत्रणा फक्त कार्यान्वित, बाकी सगळे लॉकडाऊन. शेतीमाल, दूध दुप्त, किराणा यांना ठराविक वेळा, याच्या व्यतिरिक्त सगळ्या यंत्रणा बंद. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या माणसांची अवस्था दयनीय झाली आहे. आपल्या शिंपी व्यवसाय करणाऱ्या बांधवांची अवस्था याहून निराळी नाही. परराज्यातून आलेल्या लोकांना घरी जायला अडचण, परंतु बऱ्याच लोकांची मानसिकता बदलली. या संकट समयी खूप लोकांनी मदतीचे हात दिले, ह्या रोग्याला पळवण्यासाठी चंग बांधला, पण काही मुठभर लोकांनी याला हरताळ फासला. खेड्यापेक्षा शहरातील नियंत्रण बिघडलं, त्यावर उपाय म्हणून एकावर एक स्टेप घेण्यात आल्या. एकूणच आत्मीयता आणि एकतेचं जाळं विणलं गेलं. भारतीयांची संस्कृती कामाला आली. दुर्गामी परिणाम दिसत असताना सुद्धा उज्ज्वल भविष्याची नामी संधी असून तिच्याविषयी खलबतं सुरू झाली. नाकातोंडावर मास्क लावून अंतर ठेवून व्यवहार करायला शिकलो. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी घरून काम करायला सुरुवात केली. मुलांच्या शाळा ऑनलाईन सुरू झाल्या, परंतु शेतीमालाची, भाज्यांची, फुलांची, फळांची नासाडी झाली. मात्र एक सुखावं गोष्ट, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आल्या नाहीत. कचरा कमी झाला, प्रदूषण कमी झाले, निसर्गातील सकाळ संध्याकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, चिवचिवाट ऐकू येऊ लागला. निसर्गातील नीतीनियमांना धरून सगळी पृथ्वी डोलू लागली. तिच्या आघातावरील प्रमाण काही अंशी कमी झाल्यामुळे मानवाला शुद्ध स्वच्छतेची झलक दिसली. आत्मविश्वास वाढला. आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जशी स्वातंत्र्यासाठी चले जाव चळवळ परिणामकारक ठरली, तद्वत हा ऑल इज वेलने आत्मविश्वास वाढवून आपण सदरच्या ह्या महामारीला, COVID-19 पिटाळून लावू आणि पूर्ववत आपले आयुष्य जगू, ही आशा. धन्यवाद. सूचना क्या जो भी होगा देखा जाएगा, कल के लिए आज को न खोना, आज ये न कल आएगा. मित्रांनो, मी हे गाणं काबर म्हटलं माहिती आहे, तुमची कोरोनाची भीती क्षणभर दूर पळावी म्हणून. आज COVID-19 संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेलं आहे. आज जगामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही की त्याला कोरोनाविषयी माहिती नाही. याच्यापूर्वी कोरोना नव्हता असं नाही, कोरोना विषाणू होता, पण हा जो COVID-19 आहे, COVID-19 म्हणजे कोरोना डिसीज ऑफ 2019 जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ह्या आजाराने आजपर्यंत जगामध्ये 2,34,112 बळी घेतलेले आहेत. भारतामध्ये सुद्धा 1,134 लोक बळी गेलेले आहेत. खूप भयानक आजार आहे हा. हा जो विषाणू आहे हा ऍक्टिव्ह बिलकुल नसतो, पण माणसाच्या बेजबाबदारपणाच्या वागण्यामुळे तो माणसाच्या शरीरामध्ये ऍक्टिव्ह होतो आणि माणसाला गिळून टाकतो. आज संपूर्ण जगभरात ह्या आजाराने मृत्यूचं तांडव निर्माण केलेलं आहे. अमेरिका, फ्रान्स, इटली, इंग्लंड यासारखे प्रगत देश सुद्धा ह्या विषाणूपुढे हतबल झालेले आहेत. मात्र एवढं नक्की की जगामध्ये आज मानवता टिकून आहे. अमेरिकेची
हॉलर नावाची महिला इने संपूर्ण जगाला ह्या आजारापासून वाचवण्यासाठी स्वतः सगळ्यात पहिल्यांदा लस टोचून घेतली। खरोखर असे लोक ह्या जगामध्ये आहेत म्हणून हे जग सुंदर आहे। आज भारतात सुद्धा अनेक डॉक्टर्स, नर्स, पोलीस आपलं कुटुंब दूर ठेवून आपला जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावत आहेत। आपली सुद्धा काही ड्युटी आहे की नाही? महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण संकल्प केला पाहिजे की मी कुठल्याही कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाही। शेवटी वेळेअभावी मी एवढंच म्हणेल की हे परमेश्वरा, तू आम्हाला अंधारापासून प्रकाशाकडे ने। तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय। धन्यवाद। नमस्कार मित्र हो, मी विश्वदीप भूषक खैरनार प्रस्तुत विषयाला अनुसरून आपल्यासमोर विषय मांडतोय, युवक आणि व्यसनाधीनता। मित्रों, युवा वो नहीं जो हवाओं के साथ चलते हैं, युवा वो नहीं जो हवाओं के साथ चलते हैं, युवा वो होते हैं जो हवाओं का रुख बदलते हैं। या वाक्याची तेवढी सत्यता आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून दिसून येते। स्वामी विवेकानंद म्हणतात की एखाद्या देशाचा विकास हा त्या देशातील लोकसंख्येच्या आधारावर असलेल्या युवकांच्या प्रमाणावर आधारित असतो। कारण आजचा युवक हाच देशाचा आधारस्तंभ आहे, युवक हाच देशाचा मजबूत कणा आहे, आणि देशासोबतच तो आपल्या कुटुंबातील आईवडिलांच्या मेहनतीला अपार कष्टाचा आधार देखील आहे। युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती या आधारावर APJ अब्दुल कलाम यांनी एक भारत महासत्तेचं स्वप्न पाहिलं होतं, आणि याच हे स्वप्न उराशी त्यांनी बाळगलं होतं। मेंदू, मन आणि मनगटाच्या बळावर युवक हा क्रांती घडवून आणू शकतो आणि देशाला उज्ज्वल भवितव्याकडे घेऊन जाऊ शकतो। पण मित्रहो, आजचा युवक हा कुठेतरी भरकटत चालला आहे, एका व्यसनाधीनतेचा जाळ अडकत चालला आहे। तर ही व्यसनाधीनता येते कुठून? व्यसनाधीनता म्हणजे काय? तर व्यसनाधीनता म्हणजे एक अशी सवय ज्यामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक त्रास आपल्याला होत असेल पण ते आपण बदलू शकत नाही, याला आपण व्यसनाधीनता म्हणत असतो। मी आहे तरुण, घे मजा करून। मी आहे तरुण, घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून। या एका नव्या उक्तीप्रमाणे आजचा हा युवक भवितव्याकडे वाटचाल करत आहे आणि व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकत चालला आहे। एक काळ होता मित्र हो की युवक हा सकाळी उठल्यानंतर वडिलांचा पाया पडत, देवाचा पाया पडत व्यायाम करून हा दिवसाची सुरुवात करत असे। पण आजचा युवक हा फेसबुक आणि व्हॉट्सअपने दिवसाची सुरुवात आणि दुर्दैवाने रात्र देखील त्याची फेसबुक आणि व्हॉट्सअपवरच होत असते। एवढ्या मोठ्या प्रमाणावर आजचा युवक हा मोबाईलसारख्या व्यसनाच्या अधीन झालेला आहे। 31 आमची गाठी पार्टी करत दर्टी मनाने पार्टी करत असतात, आणि याच आधारावर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का याचा आपण विचार केला पाहिजे आणि याचा उत्तर आपण शोधलं पाहिजे। भारत हा महासत्ता आहे, भारत हा महासत्ता होईल तरुणाईच्या बळावर। पण हीच तरुणाई जर व्यसनाच्या अधीन असेल तर भारत हा महासत्ता कसा होऊ शकतो? मित्र हो, एकीकडे आपण म्हणतो की भारत हा तरुणाईचा देश आहे, आणि याच देशामध्ये तरुण जर व्यसनाचा अधीन होत चालला असेल तर यापेक्षा दुर्दैवाची आणि लज्जास्पद बाब आपल्यासाठी दुसरी कुठलीही नसेल। मित्र हो, ये ना समजो की नदी का बहावना बदलेगा, यह ना समझो कि नदी का बहावना बदलेगा, ना ही लोगों के जीने का अंदाज बदलेगा। कुछ तुम बदलो, कुछ हम बदलते हैं, कुछ तुम बदलो, कुछ हम बदलते हैं, मेरा हिंदुस्तान जरूर बदलेगा, मेरा हिंदुस्तान जरूर बदलेगा। भावाभावांचे भांडण हे शब्द ऐकून आता खूप कंटाळा आला। कुठे गेला तो भारत देश? ज्या भारत देशात 50 लोक एका कुटुंबात गुणगोविंदाने नांदत होते अशा हा भारत देश ज्यामध्ये एकत्र कुटुंब आता कमी होत चालले, का याचे कारण नेमके काय आहे? जय नामदेव, मी ऐश्वर्या मनोज खेरनार आज दैनंदिन जीवनात एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व या विषयावर बोलणार आहे। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पसायदानात म्हणतात की हे विश्वाचे माझे घर, म्हणजे संपूर्ण जगाला त्यांनी आपले कुटुंब मानले। अशा भारत देशात पूर्वीपासूनच एकत्र कुटुंबाला सर्वाधिक महत्व दिले जाते, पण आता एकत्र कुटुंब कमी होत असताना दिसत आहे। नेमके त्यामागचे कारण तरी काय? त्यामागचे कारण म्हणजे लोकांचा वाढत असलेला स्वार्थ, कमी होत चाललेली सहनशीलता आणि लोकांना हवे असलेले स्वातंत्र्य। या स्वातंत्र्याच्या नादात लोक आपली सुरक्षित
सुरक्षितता गमवत आहे. एकत्र कुटुंबात जी सुरक्षितता आहे ती विभक्त कुटुंबात कधीही भेटू शकत नाही. एकत्र कुटुंबात घरात एका व्यक्तीवर जरी संकट आले तरी संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी ठाम उभे राहते. आपले वडील हे आपल्यासाठी सर्वोत्तम सल्लागार असतात. आईच्या मायेची सावली आकाशाएवढी असते. आपलं कान शुभ चिंतणारी आपली बहीण असते आणि सुख दुःख सांगण्यासाठी भाऊ एकमेव भागीदार असतो आणि आपली जन्मभराची मैत्रीण ही बायको असते. कुटुंबात भय नाही तर प्रेम असते. कुटुंबात कायदा नाही तर अनुशासन असते. एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे मुलांना एकत्र राहण्याची सवय लागते. सण समारंभ सर्वांच्या मदतीने साजरे केले जातात. एकत्र कुटुंब असल्यामुळे कधीही घराला खुलूक नसते. सतत कोणी ना कोणी घरी हजरच असतं. एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे. एकत्र कुटुंबात मायेची ऊब असते आणि एकत्र कुटुंबात तात्काळ मदत भेटते. एकत्र कुटुंबात मानसिक आधार मिळतो. एकत्र असल्यामुळे सहज मॅनपॉवर उपलब्ध होते. त्यामुळे कोणते काम कधी होते हे कळतच नाही. एकत्र असताना एकमेकांचा आधार असला तरी एकमेकांना कसं समजून घ्यायचं हे एकत्र कुटुंबात शिकायला मिळते. एकत्र कुटुंबात मुलांवर चांगले संस्कार होते. त्यांच्या शंकांचे निराकरण हे ज्येष्ठांकडून केले जाते. कधी आई रागवली तर काकू वाचवते असे सुंदर जिव्हाळ्याचे क्षण हे एकत्र कुटुंबात जगायला मिळते. प्रत्येक व्यक्ती एका कुटुंबात वाढतो. त्या कुटुंबाची स्वतःची एक संस्कृती असते. आयुष्यातील काही वर्षे ज्या वातावरणात मुले वाढतात त्याचा पूर्ण परिणाम हा मुलांवर होते. पुढे जाऊन ते समाजात कसे कार्यरत आहे हे त्यावर अवलंबून असते. आता इतकी दयनीय स्थिती झाली आहे की दोन दोन मुलं असतानाही आई वडिलांना वृद्धाश्रमात राहावे सांगते. यासारखी दुसरी शोकांतिका असूच शकत नाही. शेवटी एवढंच सांगते, पत्ता तब तक सलामत है जब तक वो पर्वत से जुड़ा हुआ है. पत्ता तब तक सलामत है जब तक वो पेड़ से जुड़ा हुआ है. और इंसान तब तक सलामत है जब तक वो परिवार से जुड़ा हुआ है. धन्यवाद. कंधों को किताबों की बोझ ने झुकाया, रिश्वत लेना तो खुद पापा ने सिखाया. 99% लाओगे तो घड़ी वरना छड़ी. लिख लिख कर हथेली पर पड़ा अल्फा बीटा गामा का छाला. कॉन्सेंट्रेटर स्ट्रेसफुल ने तो पूरा पूरा बचपन ही जगा डाला. आजकालची तरुणाई अनेकदा आपल्या आयुष्य या ओळींसोबत कंपेअर करताना दिसते आणि याचं प्रमुख कारण म्हणजे पालकांच्या मुलांकडून वाढत असलेल्या अपेक्षा आणि त्याचे होणारे विपरीत परिणाम हे होय. पालकांच्या अपेक्षांच्या इंजेक्शनच्या साईड इफेक्ट्समुळे आज मुलांचं आयुष्य संपू पाहत आहे. मी गायत्री राजेश शिंपी याच विषयावर तुमच्या समोर काही मुद्दे मांडू इच्छिते. वाढत्या स्पर्धेच्या युगात आपली अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक त्यांच्या मुलांना एखाद्या शर्यतीच्या घोड्याप्रमाणे पळवत आहेत. मूल जन्माला येण्याआधीच तो पुढे जाऊन काय होईल हे ठरवून पालक त्या दिशेने वाटचाल सुरू करतात. मुलाच्या कृतीचा जराही विचार न करता अपेक्षांच्या ओझ्याखाली त्याचे बालपण चिरडण्याचे काम पालकांकडून सर्रास होत आहे. आता लवकरच 10वी 12वीचे निकाल लागतील. पालकांनी केलेल्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याने अनेक अविचारी विद्यार्थी हे आत्महत्येकडे वळत आहेत. अपेक्षांचं गाठोडं उराशी बाळगून नवीन क्षितिजे पाहणार रममान असलेली तरुणाई सध्या कुठेतरी दबली गेली आहे. आज पालक आपल्या स्वप्नपूर्तीसाठी इतके आतुर झालेत का इतर मुलांचं यश म्हणजे आपल्या पाल्याचं अपयश असं समीकरणच त्यांनी मनाशी बांधून घेतलंय. परंतु त्यामुळे त्या पाल्याला त्याच्या मनातील इच्छा साध्य करणे शक्य होत नाही. त्याच्या मनात एक न्यूनगंड तयार होऊन त्याचा आत्मविश्वास ढासळतो. पालकांच्या वाढत्या अपेक्षा ही एक प्रकारची असाध्य रोगट मानसिकता झाली आहे. दोन पिढ्यांमधील अंतर, बदलत्या काळाची गरज ह्याचा सारासार विचार करून त्या पाल्याची क्षमता आणि त्याच्यातील कलागुण हेरून त्याला योग्य ते प्रोत्साहन दिल्यास बाप से बेटा सवाई ही मत पाल्य नक्की सार्थ ठरवेल आणि ह्याचा आनंद पालक आणि पाल्य या दोघांनाही तृप्त करून जाईल. शेवटी पालकांना एवढंच सांगणं आहे का परीक्षेत अव्वल येणं म्हणजे जग जिंकणं नसतं. परीक्षेनंतर समाजाच्या प्रवाहासोबत वाहत जाण्याऐवजी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद पालकांनी पाल्याला दिली पाहिजे जेणेकरून तो पाल्य या समाजात त्याची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकेल. माझं हे मनोगत ऐकल्यानंतर ऍटलीस्ट एका जरी पालकांनी त्यांच्या अपेक्षा त्यांच्या पाल्यावर लादल्या नाहीत तर आयोजकांनी मला दिलेल्या या संधीचं सोनं झालं असंच मी समजेन. थँक्यू.